औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंभोरा या गावामध्ये 2020 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी सार्वजनिक जागेवरती अतिक्रमण केल्यामुळे अतिक्रमण हटवून त्यांचे पद रद्द करण्यात यावे यासाठी अशोक परभत अहिरे यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिलेली आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार कुठलीही निवडणूक लढवायची असेल तर तिसरे अपत्य, शौचालय, शासकीय जागेवरती अतिक्रमण यासह इतर अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र सोयगाव तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 2020 साली निवडून आलेल्या सदस्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केले असल्याची तक्रार अशोक परभत अहिरे यांनी केली आहे. मी अशोक परभत अहिरे, राहणार निंभोरा तालुका सोयगाव, जिल्हा औरंगाबाद. माजी सरपंच असून वर्ष 2020 ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले सदस्य ग्रामपंचायतच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रम केलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी या तक्रारीची दखल घेऊन दिनांक सुनावणीचे आदेश दिले आहेत. तर अतिक्रमण केलेल्या सदस्यांवरती काय कारवाई होणार याकडे सोयगाव तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. मी निंभोऱ्या गावाचा उपसरपंच बोलतोय. निंभोरा गलवाडा मशिकोटा ग्रुप ग्रामपंचायत या गावाचा उपसरपंच या नात्याने आमच्या गावात अतिक्रमणाविषयी जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांचे अतिक्रमणाविषयी नोटिसा लागलेल्या आहेत कलेक्टर साहेबांच्या. तर त्या नोटिसा आम्हाला कलेक्टर साहेबांचा आदेश 20 तारखेपर्यंत आम्हाला तिथं आमचं म्हणणं काय आहे ते सादर करायचं आहे कलेक्टर साहेबांजवळ. तर आमचे जेव्हा मोजमाप होईल, सदरील अधिकारी जेव्हा मोजमापाला येतील, आमचा अहवाल जाईल, त्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे आमची मांडून मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. विजय काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोयगाव.